अरे पहिले गंदा सीन झाला रे. कसला? कोणाचा? गौतमी पाटीलचा. पुन्हा काही राडा झाला का तिच्या शो मध्ये? अरे नाही रे, वेगळा सीन झालाय. कोणीतरी तिचा व्हिडिओ लपून शूट केलाय. खूप वाईट झालं रे. तर हो ना, खूपच वाईट झालं रे. थांब, तुला लिंक पाठवतो. बंद करो ये सब नाटक, कुछ लाइफ में अच्छा करो. अरे ऊपर वाले को जवाब देना है, शर्म करो. आले नमस्कार, राम राम, वेलकम इंद्र, वेलकम ईश्वर. मित्रांनो, रोष्ट बिष्ट तर चालू असतं, पण आज जरा वेगळा विषय. येस, गौतमी पाटील. घमंडे, मला एक पण व्हिडिओ डेडिकेटेड गौतमी पाटील वरती बनवला नाहीये मी. तर ज्यांना अजून माहिती नाही गौतमी पाटील कोण आहे, कुठं असता तुम्ही, काय बघता, गौतमी पाटील माहित नाही तुम्हाला, ज्याच्यासाठी लोक गावात डान्स होण्यासाठी काय काय विकायला तयार आहे, स्प्लेंडर, गाई, रिस्पेक्ट, माहिती असलं पाहिजे गौतमी पाटील कोण आहे. एमपीएससी लावू शकतं. ती आहे मागच्या एक वर्षापासून महाराष्ट्रातली वाढती सेन्सेशन, लावणी कलाकार, ऑर्केस्ट्रा डान्सर. हेच तर लय मोठं गैरसमज आहे. बरेच जण म्हणता गौतमी पाटील लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करते, ती संस्कृती खराब करते. कुठं जुनी लावणी आणि कुठं हे? अरे हो, पण ती स्वतः कुठं क्लेम करते की ती लावणी करत होते. हे लोकांनी, न्यूज वाल्यांनी गैरसमज वाढवलाय की गौतम पाटील लावणी करते. मी पण हे समजून बसलो. ती स्वतः इंटरव्ह्यू मध्ये बोलली की ती दार किती लावणी नव्हती करत, ती ऑर्केस्ट्रा डान्सर आहे, वेस्टर्न आर्ट फॉर्म करते. परिस्थिती वाईट असल्यामुळे ती ऑर्केस्ट्रा डान्स मध्ये आले पैसे कमवासाठी. म्हणजे मला लावणीचं एवढं नॉलेज नव्हतं आणि नाही, मला लावणीचं एवढं काय नॉलेज नाहीये. मी वेस्टर्न करत होते पहिलेपासून. जशी मी या फील्ड मध्ये आली आहे तेव्हापासून मी वेस्टर्न करते. लावणीचा माझा संबंध नाही. हे आता थोडं हे दहीहंडीचा पिरियड आहे, यामध्ये मी लावणीचे म्हणजे आपले कंटिन्यू शो लागले ना, मग मी लावणीचे ड्रेपरी वगैरे घालून मग ते डान्स करायला लागले. तर हे क्लिअर झालं की गौतम पाटील लावणी करतच नाही. तर त्याला जे लावणी म्हणताय बंद करा, ते लावणी नाहीये. आणि जे भूतकाळात तिने केलं असले डान्स वगैरे, त्याबद्दल तिने किती वेळा माफी पण मागितली इंटरव्ह्यूज मध्ये. आता ते असं म्हणते की ती सुधारले, जुने पहिल्यासारखं असले चाळणे करत, शो चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण खरंच का, खरंच सुधारले? एकच म्हणणं आहे की दादा, मी माफी मागितली होती, मी चुकले होते तर अजूनही मीच का, पण मी सुधारली आहे त्याचं कोणी का टाकत नाहीये. खरंच ती सुधारले? मग हे काय? मला पण ते इंटरव्ह्यूज बघून वाटलं की ती खरंच सुधारले, पण नंतर मी हे बघितलं, हा व्हिडिओ बघितला. ज्यांना ज्यांना वाटते हा जुना व्हिडिओ एक तर नीट एकदा ते बॅकग्राऊंड म्युझिक ऐका, बॅकग्राऊंडला कोणतं गाणं चालू आहे. सरकार केले तुम्ही मार्केट जाम, हे तिचं लेटेस्ट गाणं आहे. आणि हा व्हिडिओ तर काय एडिट वगैरे केलेला तर नाही, प्रॉपर असं तिथला साऊंड वाटतोय. म्हणजे हा नवीनच व्हिडिओ आहे, हा काय जुना व्हिडिओ नाही. भले तिने अश्लील चाळे कमी केले, हातवारे करणं कमी केलेलं आहे, पण लहान मुलाचं शोषण करणं, स्टेजवर त्याला गालावरती किस करणं, हा प्रकार अजून पण होतोय. म्हणून कुठे ना कुठे लोक तिचा विरोध करतात, हे बरोबरच आहे. माफी मागून सुद्धा स्टेजवरती अशा गोष्टी घडताय, लहान मुलाचं एक्सप्लॉयटेशन होतंय, हे बंद झालं पाहिजे. अरे लाजा वाटत आहे जरा, देशाचं भविष्य. चला हे सगळं तर जुनं झालं, मी जरा रिकॅप केलं कारण जे गैरसमज मिसकन्सेप्शन आहे ते जरा दूर व्हायला पाहिजे म्हणून. पण आता जो नवीन प्रकार घडलाय त्याचा काय? नाही म्हणजे जोपर्यंत ती ट्रेंडिंग वर होते, व्हायरल झाले, तेव्हा खूप लोकांनी तिचा विरोध केला, केलाच पाहिजे कारण अश्लील प्रकार खूप जास्त वाढत चालला होता स्टेजवर. नंतर तिला खूप ट्रोल केलं, प्रसिद्धी म्हटलं तर तिथं ट्रोल होणारच. ट्रोल करणं मजा कुठं एक लिमिट पर्यंत होतेच. मी पण ट्रोल केलं माझ्या व्हिडिओ मध्ये एका फनी एलिमेंट म्हणून. पण यावेळेस जे काय झालं ते खूपच निंदनीय आहे. तिला बदनाम करण्यासाठी एवढ्या खालच्या पायरीवरती कोणी जाईन हे वाटलं नव्हतं. एक नवीन व्हिडिओ तिचा व्हायरल झाला, कोणीतरी लपून व्हिडिओ शूट केला तिचा, आणि तो व्हिडिओ खूप जास्त सर्क्युलेट होतोय आणि बरेच जण कमेंट करताय. Stop it. Get some help. प्रसिद्ध आहे म्हणून बदनाम करायचं हे असं कट कारस्थान करताय कोणीतरी. शेम शेम शेम. चित्रगुप्त लिहितोय गरुडपुरांच्या हिसाबाने याच्यासाठी अलग सजा आहे. मान्य पूर्वी तिने जे काय अश्लील वल्गर आर्ट फॉर्म दाखवला त्याबद्दल तिची टीका केली, तिला विरोध केला, माफी पण मागितली किती वेळा. तिच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करा, तिने चूक केली, तिला ट्रोल करा, पण यावेळेस तिला सपोर्टची गरज आहे. याच्याकडे पण तो व्हायरल व्हिडिओ आला असेल तर कृपया करून तो फॉरवर्ड करू नका, डिलीट करून टाका. युट्यूबवर रील्सवर पण असे काय व्हिडिओ येत आहे की मेसेज करा, लिंक देतो. तिने तुमचं काय बिघडलंय, काय तिची बदनामी तुम्ही अजून करताय? तुमची चुत्यागिरी जर बंद करा. ती काय कुठली कॉन ऍक्ट्रेस किंवा वेबकॅम मॉडेल नाहीये, आणि असं पण हे सगळं इल्लीगल आहे. तर राज कुंद्राची 70वी कॉपी बनवू नका, नका करू, नका बनू डिस्ट्रीब्युटर, तुम्हालाच मागत पडेल. कुछ अच्छा काम करो. आता हे कोणी मुद्दाम व्हिडिओ शूट केलाय तिला बदनाम करण्यासाठी का, हा कुठला षडयंत्र आहे कोणाचा? पण हे जे काय घडले हे खूप वाईट घडले, खूप वाईट वाटते. पुरं कमेंट सेक्शन मध्ये लिंक मागताय मीम पेजेस वरती. चुकीच्या गोष्टींवरती ट्रोल करा ठीक आहे, पण याचा मजाक बनवू नका. ती पण एक स्त्री आहे, कलाकार आहे, भले तिचा आर्ट फॉर्म जरा वल्गर असेल पण तिची पण इज्जत आहे, ती घालवू नका. व्हिडिओ सर्क्युलेट होऊ देऊ नका, चेन तोडा. तर बस हा संदेश द्यायचा होता. रोज व्हिडिओ वगैरे आपले तर येत राहतील, पण आज जरा हा एक छोटासा अवेअरनेस व्हिडिओ, हाच आपला पॅरलल कॉन्टेंट भाषा.